वेलकम टू फोनिक्स व्यवस्थ फ्रेंड. या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडे मध्ये कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतोय. काल आपण कशा प्रकारे प्राइस एक्शन क्रिएट केलं होतं, काय ते लेवल्स वर्कआउट झालेत, कशा प्रकारे आपण उद्या त्याला आपण प्लॅनिंग करू शकतोय, ऑल गोष्ट आपण या व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहे. तर रिक्वेस्ट आहे सगळ्यांना व्हिडिओला लास्ट पर्यंत जरूर बघा. आणि व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पज साठी क्रिएट करतोय, तर कुठल्या प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर चला तर आपण स्टार्ट करूया. आपण या निफ्टीच्या डेली चार्ट वरती जर आपण निफ्टीला डेली चार्ट ऑब्झर्व केला, देन ह्याच्यामध्ये मार्केट कंटिन्युअस एक गॅप अप करत करत वर चाललेला आहे. आज मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट प्राइस ऍक्शन कन्सेप्ट सांगणार आहे, ज्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला समजून जाईल की मार्केट टॉप कसा बनवतोय. आपण प्रीवियस कंडिशन चेकआउट करायला गेलो, मार्केट एकदम सिम्पल आहे. ओके, काय करायचं आपल्याला, प्रीवियस असा कधी प्राइस ऍक्शन बनलाय ते चेक करायचं आहे. जर काही तर चेकआउट करायला गेलो तर सेम टू सेम प्राइस मार्केट गॅप अप करत करत वर चाललं होतं. ओके, त्यानंतर काय झालं, तर त्यानंतर मार्केट अचानक गॅप अप झालं आणि त्यानंतर क्लोजिंग जे डेचं जे क्लोजिंग आहे ते काय झालं, ह्याच्या प्रीवियस डे लोच्या खाली क्लोज झालं. ज्यावेळी पण असं होणार की करंट डेचं क्लोजिंग प्रीवियस डेच्या लोच्या खाली क्लोज येणार, समजून धरा की मार्केटनं तो जो आहे तो टॉप शॉर्ट टर्म मे बी बनवलेला आहे. ओके, तर असं ह्याच्या आधी पण झालंय. ओके, ह्याच्या नंतर पण असं सेम टू सेम झालं होतं. कधी झालं होतं, जर का आपण प्रीवियस कंडिशन जर का चेकआउट करायला गेलो, जस्ट वेट, ह्याच्यामध्ये आलो. ओके, इथं तर आपण चेकआउट करायला गेलो, ह्याच्यामध्ये इथून मार्केट कुठे गेलं, वर गेलं, अगेन मार्केट वर गेलं, त्यानंतर तर आपण इथं चेकआउट करायला गेलो तर मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन आला आणि ही जा प्रिवियस डेची लो कॅन्डल आहे त्याच्या खाली काय केलं, क्लोज केला. देन हा त्याचा काय झाला, शॉर्ट टर्म साठी टॉप बनला. तर एवढं सोपं आहे, आपण त्यामध्ये टॉप आयडेंटिफाय करू शकतोय. ओके, मग मार्केट मे बी साईडवे होऊ शकतोय किंवा मार्केट मे बी रिट्रेसमेंटला डाऊन साईडला येऊ शकतोय. ओके, होप तुम्हाला समजलं असेल, नवीन काहीतरी शिकायला भेटलं असेल, डेफिनेटली लाईक तर बनत आहे. ओके, आता आपण इंटरडे मध्ये कशा प्रकारे प्लॅनिंग करू शकतोय. इंटरडे मध्ये आपण शॉर्ट टर्म मध्ये 15 मिनिटाच्या चार्ट वरती, जर का आपण 15 मिनिटात चार्ट वरती आलो, जर का आजचं प्राइस ऍक्शन जर का चेकआउट करायला गेलो तर मार्केटनं गॅप अप क्रिएट केला, मार्केटमध्ये एक शॉर्ट टाइमला फॉल आला, अगेन मार्केटनं सस्टेन राहिला. ओके, ह्याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण बोललोय की मार्केट वन डायरेक्शन डाऊनला येणार नाही आहे, मार्केट थोडंसं रिट्रेसला अपसाईडला जाऊ शकतं आणि मे बी परत का डाऊन आला आणि त्यानंतर हे लेवल ब्रेक केला तर डेफिनेटली मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग किंवा डाऊनफॉल बघायला भेटू शकतोय. जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो, मार्केट डाऊन साईडला आला, मार्केटनं रिकव्हरी केली, मार्केट अगेन अपसाईडला गेलं, अगेन मार्केट कुठं आलं, डाऊन साईडला आलंय आणि मे बी साईडवे मार्केटनं क्लोजिंग केलंय. आता उद्या त्याला एक्सपेक्टेड आहे की कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय. जर का मार्केट सपोज डायरेक्टली गॅप अप ओपन झाला आणि कुठल्या पण प्रकारचं 5 आणि 15 मिनिटाची निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर का क्रिएट केली, देन डेफिनेटली आपण त्याच्यामध्ये एक शॉर्ट साईडचा डाऊनफॉल ट्रेड प्लॅन करू शकतोय. आणि जर का मार्केट 19520 ते 19500 च्या आसपास जर का मार्केटचं ओपनिंग राहिलं, देन डेफिनेटली आपण त्यामध्ये प्राइस ऍक्शन चेकआउट करून आपण त्यामध्ये एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो, इफ जर का स्ट्रॉंग निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनली तर. ओके, आता ते ज्या पण गोष्टी असतील, स्ट्रॉंग निगेटिव्ह प्राइस ऍक्शन किंवा पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन, आपला जे वेबसाईट आहे वेबसाईट मध्ये ऑलरेडी डिस्कस केल्या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला जर का पाहिजे असेल, तुम्हाला पण चांगलं ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करायची असेल, देन डेफिनेटली इथं कोर्सचे डिटेल्स आहेत. ओके, तर तिथून तुम्ही इन्फॉर्मेशन चेकआउट करू शकता. त्यानंतर नेहमी आता एंटाडे मध्ये ह्याच्यामध्ये जर आपण चेकआउट करायला गेलो की जर का मार्केट डायरेक्टली फ्लॅट ओपन राहिला तर काय करू शकतो. ओके, फ्लॅट ओपन राहिला तर काय नाही करायचं, वेट अँड वॉच करायचं, बिकॉज मार्केटसाठी हा एक टॉप रेंज आहे, त्यानंतर मार्केटसाठी हे एक बॉटम रेंज आहे आणि मार्केट ह्या दोनच्या मध्ये ऑप्शन रायटरनी काय केले असणार आहेत, ऍडजस्टमेंट केला असणार, बिकॉज थर्सडेला आपली एक्सपायर आहे, उद्याचा एक दिवस त्यामध्ये मे बी टाइम डिके करू शकतोय, मे बी सॅडवेज मार्केट एक्सपेक्टेड आहे. ओके, बिकॉज जर आपण चेकआउट करायला गेलो तर कंटिन्युअस मार्केटमध्ये ट्रेंड आलाय, अगेन मार्केट ट्रेंड आलाय, थोडासा फ्लॅट, अगेन आज पण थोडासा मॉर्निंगला ट्रेंड होता. ओके, आणि आफ्टरनूनला पण ट्रेंड होता, तर मे बी एक चॉपी मार्केट, एक सॅडवे मार्केट एक्सपेक्टेड आहे, बट काय पण चेंजेस राहिले देन डेफिनेटली आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती डेफिनेटली अपडेट करणार आहे. ओके, तर ते चॅनल जर का तुम्ही जॉईन नसाल देन डेफिनेटली जॉईन करू शकता, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ऑलरेडी लिंक प्रोव्हाइड केली आहे. आता हे झालं फ्लॅट झालं होते, काय करायचं, फ्लॅट झालं होते वेट करायचं जोपर्यंत ह्याच्यावरती मार्केट निघत नाही आहे किंवा ह्याच्या मार्केट खाली जोपर्यंत जात नाही आहे, सस्टेन होत नाही आहे, तोपर्यंत आपण ट्रेड प्लॅन नाही करायचं. मध्ये जर का ओपन राहिला मे बी मार्केट साईड वे फ्लॅट राहू शकतोय. ओके, आता जर का सपोज डायरेक्टली गॅप डाऊन झाला
तर वेट आणि वॉच करायचं आहे, ही आपली ब्रेक इव्हन लेवल आहे. ओके, बिकॉज प्रिव्हियस डेला पण मार्केट इथून सपोर्ट घेऊन वर गेलं, एक ब्रेक इव्हन लेवल आहे. कशा प्रकारचं प्राइस ॲक्शन क्रिएट करते बघणं इम्पॉर्टंट आहे. एकूण जरा 300 एक सायकोलॉजिकल नंबर आहे. ओके, तर त्या प्रकारे आपण त्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का स्ट्रॉंग पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनलं देन रिव्हर्सल प्लॅन करू शकतो, आणि जर का स्ट्रॉंग निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनलं देन त्यामध्ये कंटिन्युएशन डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन, एखाद्या वेळेस आपण रिस्की जर का असेल देन त्यामध्ये करू शकतो टुवर्ड्स 1975 ते 1250 आसपास. ओके, आणि जर का सपोज स्ट्रॉंग डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झालं आणि कुठल्या पण प्रकारचं 1900 जवळ जर का स्ट्रॉंग पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का बनलं देन डेफिनेटली आपण त्यामध्ये एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतोय. होप तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण बँक निफ्टी मध्ये जर का आपण बँक निफ्टी जर का चेकआउट करायला गेलो तर निफ्टी पेक्षा स्लाइटली स्लो 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 स्पीडनं बँक निफ्टी मूव्ह करत आहे. ओके, पण बँक निफ्टी मध्ये जर का आपण चेकआउट करायला तर कंप्लीट बँक निफ्टीनं एक डोजी काइंड ऑफ पॅटर्न क्रिएट केला आहे. एकदम हेल्दी पॅटर्न आहे, डोजी काइंड ऑफ पॅटर्न ज्या वेळी पण बनणार आहे. तर याची ऍक्युरसी जास्त आहे वर्कआउट व्हायची. तर कशा प्रकारे याच्यामध्ये आपण वर्कआउट करू शकतोय, नेक्स्ट डे इम्पॉर्टंट आहे. ओके, परवाचा डे वेनसडेचा डे याच्यामध्ये एक ठरवू शकतोय की काय बनू शकतोय. ओके, मे बी एक इनसाइड बार करू शकतोय, याच्यामध्ये अगेन एक इनसाइड बार तयार होऊ शकतोय. त्यानंतर थर्सडेला आयदर अपसाइड और डाउनसाइड याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम एक्सपेक्टेड राहू शकते. ओके, हा एक गेम प्लॅन राहू शकतो की जर का उद्याला मार्केट चॉपी राहिला देन आपण थर्सडेला चांगला एक ट्रेंड एक्सपेक्ट करू शकतोय. ओके, तर त्या लॉजिकवरती आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय. इंट्राडेला याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट प्राइस ऍक्शन तुम्हाला सांगणार आहे. जर का याच्यामध्ये जर आपण चेकआउट करायला गेलो मार्केटचं ओपनिंग काय झालंय, जर का आपण इथून चेकआउट करायला गेलो मार्केटचं ओपनिंग गॅप अप झालं, मार्केट काय करते गॅप सस्टेन करते अप जाते. गॅप अप झालं, गॅप सस्टेन केले वर गेलं, गॅप अप झालं मार्केट गॅप सस्टेन केले अप जाते, गॅप अप केलं मार्केट गॅप सस्टेन केलं अप गेलं. आज एक इम्पॉर्टंट प्राइस ऍक्शन झाले, फर्स्ट टाइमला मार्केटनं काय केलंय, गॅप अप झाला बट गॅप सस्टेन नाही केला, गॅप फिल केला डाऊन आला. ओके, आणि इथं एक फेक ब्रेकआउट देऊन फेक ब्रेकडाऊन देऊन मार्केटने एक अपसाइड मोमेंटम कंटिन्यू केलाय. म्हणजे मार्केट फर्स्ट टाइमला मार्केटने काय केलं, गॅप फिल आउट केला आणि अगेन मार्केट कंटिन्युअस अपसाइड गेला. देन मे बी मार्केट ह्याच्यामध्ये एक सेंटिमेंट आहे की मार्केट मे बी ह्याच्यामध्ये हॉल्ट करू शकते, मार्केट अपला जायला स्ट्रेंथ थोडीशी यामध्ये कमी पडते. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतोय, सिंपल आहे. हा आपला हा इम्पॉर्टंट आहे, हा आजचा लो इम्पॉर्टंट आहे. मल्टिपल ऑलरेडी 1-2 टाइम मार्केटनं टेस्टिंग पण केलं आहे, इथे गॅप पेंडिंग आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, इफ मार्केट डायरेक्टली गॅप अप ओपन झाला. ओके, आणि 45,665 ते 45,480 आसपास कुठल्या पण प्रकारचं निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसलं देन मॉर्निंग लाईक स्कॅल्पिंग लाईक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन याच्यामध्ये बघू शकतो. ओके, आणि जर का मार्केट सपोज गॅप डाऊन ओपन राहिला डायरेक्टली मार्केट 44,800 आसपास जर का ओपन राहिला. ओके, 44,800 ते 44,650 आसपास ओपन राहिला देन चेक करायचं प्राइस ऍक्शन काय बनते. इफ स्ट्रॉंग पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन बनली देन डेफिनेटली आपण त्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतोय. ओके, आणि वाईस वर्सा. आता जर का सपोज मार्केट फ्लॅट ओपन राहिला, फ्लॅट ओपन राहिला तर काही नाही करायचं, वेट करू द्या, वेट करू द्या. मे बी मार्केट चॉपी किंवा रेंजमध्ये राहू शकते, आपल्याला अग्रेसिव्ह बाय कधी करू शकतो आपण डायरेक्शनल मोमेंटम साठी. जर का मार्केट 45,600 वरती सस्टेन राहिला देन ह्याच्यामध्ये एक लॉन्ग साठी ट्रेडपण करू शकतोय. आणि जर का शॉर्ट साठी ट्रेडपण करत असेल देन 45,000 एक सायकोलॉजिकल नंबर आहे, सायकोलॉजिकल लेवल आहे. ओके, आणि ब्रेक इव्हन पण लेवल आहे. इफ मार्केट ह्या जवळ आला आणि जर का मार्केटने ह्याच्यामध्ये सपोज सस्टेन राहिला पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दाखवला देन अपसाईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये बनतोय. जर का सस्टेन नाही राहिला तर कंटिन्युएशन टुवर्ड डाऊनसाईडचा ह्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतोय. होप तुम्हाला समजलं असेल व्हिडिओमधून. ओके, अदरवाइज मार्केट मे बी चॉपी राहू शकते, वेनसडे आहे आणि थर्सडेला चांगली डायरेक्शनल मुवमेंट एक्सपेक्टेड राहू शकतोय. होप काही तर नवीन गोष्टी शिकायला भेटल्या असतील. डेफिनेटली लाईक शेअर सबस्क्राईब करू शकताय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.